ठिकाणी कैलासवासी लक्ष्मण शेख शिंदे यांच्या लष्करी विधी निमित्त दुःखद अंतकरणाने उपस्थित असलेला शिंदे परिवार त्यांचे सर्व सगळे सगळे अप्तेष्ट उपस्थित बंधू आणि भगिनी ज्यांनी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी केली ते आहे भक्त परायण आमदे गाव दुर्गा स्वामीचे भूषण शंकर महाराज शेवाळे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातनं या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण बद्दल सांगितलं. खरं तर गेल्या 30 वर्षापासून लक्ष्मणचा आणि आमचा संबंध विज्ञान कारखान्यामध्ये संचालक असताना त्यावेळेला दादाजी शेठ बेंके दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी कारखान्यामध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे विशेष पदार्थांचे घेऊन यायचे. त्यावेळेला कैलासवासी निवृत्ती शेठ शेळकर असतील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शिवाजी दादा काळे वल्लभ शेठ बेंके त्याच्यानंतर या गावचे वसंत पाटील डोंबरे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले रंगनाथ दादा घोलप आणि सगळेच कारखान्यामध्ये असायचो. आणि त्यावेळेला आत्ताच या ठिकाणी कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यजी दादा शेतकरी यांनी सांगितलं की ज्यावेळेला शेतकरी आंदोलन झालं त्यावेळेला प्रथमतः कारखान्याचं गेट उघडं ठेवून यांना चर्चेला त्या ठिकाणी बोलवलं. त्यावेळेला निवृत्ती शेतकरी हे सुद्धा त्या सर्व नेते मंडळींना सभागृहामध्ये बोलवायचे आणि त्या ठिकाणी यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढायचे असं एक नेतृत्व. खरं तर लक्ष्मण शेठबद्दल अनेकांनी या ठिकाणी सांगितलं जे सांगतील किंवा शेतकरी नेते मंडळ आहे, परंतु शेवटची भेट कांदा आंदोलनामध्ये झाली आणि त्या दिवशी आत्ताच बाजीराव शेठ शिवले त्यांच्या आईच्या दस्करीमध्ये झाली आणि त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं करत असताना आपला प्रपंच असेल किंवा आपलं स्वतःचं आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपण इतकी कर्तव्य करत असताना समाजामध्ये जर दिले नाही तर असे प्रसंग ज्यावेळेला कुटुंबावरती येतात त्यावेळेला त्या कुटुंबावरती काय प्रसंग पुढच्या कालावधीमध्ये उपस्थित राहतो याला वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. दसऱ्या विधी संपन्न झालेला आहे आणि हे शोक सभेचं आता या ठिकाणी सुरू आहे. संयोजकांच्या वतीने मी आपला सगळ्यांना विनंती करीत की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहात त्याच्यानंतर जे महिने होतील साडेपाच महिने होतील वर्ष होतील परंतु एवढी मोठ्या संख्येने उपस्थिती त्या ठिकाणी नसणार आहे. त्यांनी केलेल्या आपल्या जो काही आपल्या जीवनामध्ये जे काही काम कार्य केलेलं आहे त्याचा या ठिकाणी उच्चार किंवा त्याची जी काही या ठिकाणी सगळेजण आपले विचार मांडून व्यक्त करतील त्यासाठी आपण थोडा अर्धा वेळ अर्धा तास त्याच्यासाठी अधिकचा दिला तर मार्ग होणार नाही. खरं तर लक्ष्मण शेठच्या जाण्यानं ज्या कारणासाठी जावं लागलेलं आहे महाराजांनी कदाचित आरोग्याच्या बद्दल बोलला असेल परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. आज त्या ठिकाणी मला कळलं की त्यांना मधुमेह डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही आजार होते आणि हे दोन्ही आजारांवरती नियंत्रण जर काय ठेवलं तर अटॅक हृदयविकाराचा झटका कधी येतो आणि माणूस कधी जातो हे कळत नाही. म्हणून माझी उपस्थित आपल्या सर्वांना विनंती आपण वेळच्या वेळी आरोग्याच्या तपासण्या करून आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. एवढं त्या निमित्ताने सांगतो लक्ष्मण शेठच्या जाण्याने त्यांना जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. त्यांच्या दुःखामध्ये मी माझं नेरकर कुटुंबी असलेले येडगाव आणि गावातील विविध संस्था असतील त्यांच्या वतीने त्याचप्रमाणे त्यांच्या भाषाचा या ठिकाणी उल्लेख केला गेला तर संतोष शेठ भुजबळ हे आमचे सहकारी आहेत. आम्ही ट्रॅक्टर व्यवसायामध्ये एकत्र काम करतो सर्व ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या वतीनं. त्याचप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मण शेठ जरी ऊस बागायतीमध्ये काम करत असेल तर द्राक्षामध्ये उत्पादन करणारे मी असेल किंवा या ठिकाणी आदित्य शेठ वालझडे असतील संजय शेठ वाघ असतील त्यांच्याही वतीनं त्याचप्रमाणे तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेंके हे तुलसीधर आणि यांचे तस्करी आहेत त्याचप्रमाणे राजूला एक तस्करी आहे त्या तस्करीच्या नंतर या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याही वतीनं आणि आमदार दिलीपराव वैशे पाटील यांच्याही वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो हरिओम तत्सत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीचा। राजकारणाचा आणि समाजकारणाचा। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।